बाजार समितियों ने आज एक दिवसीय बंद पुकारा है। इस बंद से सब्जियों की आवक बंद हुई एवं त्योहारों के समय में बाजार समिति में छाया सन्नाटा ग्राहकों की परेशानी बढ़ाने वाला है। केंद्र सरकार ने किसान हित के लिए कृषि उत्पन्न बाजार समिति के अलावा किसानों को अन्यत्र खेती माल बेचने के लिए कायदा लाया है। किसान हित का यह कायदा महाराष्ट्र सरकार ने जैसे कि वैसे स्वीकार कर राज्य में लागू किया है। इस नए कायदे से राज्य के बाजार समितियों का उत्पन्न घटेगा। बाजार में बिक्री के लिए आने वाले खेती माल पर सेस लगाकर बाजार समितियां अपना खर्च निकालती है। इस कायदे का विरोध करने के लिए राज्य के बाजार समितियों ने आज एक दिवसीय बंद पुकारा है, जिसे चंद्रपुर बाजार समिति में सन्नाटा फैला था। बाजार समिति में किसी भी तरह के खेती माल की आवक न होने से ग्राहक चिंताग्रस्त थे। अन्य त्योहारों के समय में बाजार की आवक बंद होने से चिंता बढ़ी है। केंद्र सरकार ने लागू किया यह कायदा, राज्य सरकार ने पीछे ले, ऐसी मांग बाजार समिति ने की है। इस संदर्भ में क्रोबास चंद्रपुर सचिव संजय पावड़े ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। जो अध्यादेश काढलेला आहे 5 जून 2020 चा, त्याला महाराष्ट्र शासनाने सुद्धा त्याला तसाचा तसा लागू केला आहे। त्याच्यामध्ये बाजार समितीचं जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप आहे त्याच्यावर खूप परिणाम होणार आहे, आणि ज्यामध्ये हमाल शेतकरी याची या याच्यामध्ये पिळवणूक होऊ शकते। तरी केंद्र शासनाने हा निर्णय जो मागे घ्यायला पाहिजे। दूसरी ओर इस कायदे का सीधा परिणाम ग्राहकों पर पड़ा है। गणेशोत्सव सामने गणेशोत्सव रहते अब 3 दिन बाजार बंद रहेगा, जिससे गणेश भक्तों की परेशानी बढ़ेगी। साथ ही इस समय चंद्रपुर वासी ग्राहकों ने भी अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। कोरोना मुळे पहिले लोग खूब परेशान है, त्यातच हे भाजी कृषि उत्पन्न बाजार समिति बंद है, त्याच्यामुळे आम्हाला भाज्या घ्यायला खूब अड़चण जाते है। भाज्या जे रेट एवढे वाढले कारण का कृषि बाजार समिति बंद असल्यामुळे भाज्याची आवक होणार नाही, त्यामुळे आम्ही याच्यात खूप त्रस्त आहोत। कारण पहिले कोरोनामुळे खूप त्रस्त झालेला आहोत आणि हे कृषि उत्पन्न बाजार समिति बंद असल्यामुळे भाजीपाले ग्रामीण भागातले भाजीपाला येऊन नाही राहिला, त्यामुळे भाजीपाल्याचे दर खूप आबाडाला टेकलेले आहे। कोवडा 20 जनरली 10 रुपये किलो मिळतो, आज तो 50 रुपये किलो विकला जात आहे, त्याच्यामुळे सामान्य लोकांची फार अडचण होत आहे। त्याच्यामुळे हे संप लवकरात लवकर खूपच त्रास होणार आहे, कारण की एक तर पाणी चालू आहे सकाळपासून आणि एक तर गेट बंद असल्यामुळे जे म्हणजे भाजीपाला वगैरे राहते ते म्हणजे आतमध्ये येऊ नाही शकत आहे, आणि जो आहे माल तो समजा विकला नाही तर तो खराब होणार पाण्याने। आणि एक तर आता गणपती उद्या गणपती म्हणजे चतुर्थी आहे, गणपती विराजमान होणार आहे, तर त्याच्यामुळे आता कोणी एका दिवसाचा गणपती मानते कोणी 1.5 दिवसाचा राहते तर त्यांना भाजीपाला वगैरे घ्यावं लागते, तर तो भाजीपाला येणार नाही तर त्यांना मिळणार नाही, ह्या सगळ्याच काही अडचणी बंद असल्यामुळे होतात।